ढोणेवाडीतील तलावाचे सौंदर्य कोमजले गेल्या दहा वर्षापासून विकासापासून दूर कमळ फुलांचे पैसेही पाण्यात निप्पाणी तालुक्यातील ढोणेवाडी येथील गावचे सौंदर्य वाढवणाऱ्या तलावाचे सौंदर्यच घाणीच्या साम्राज्याने व्यापल्याने आज तलावाची भकास अवस्था पाहावयास मिळत आहे गेल्या दहा वर्षापासून तलावात घाणीचे साम्राज्य व्यापले असतानाही तत्कालीन ग्रामपंचायत सत्ताधारी गटाने तलावाच्या सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष केले आहे आणि तलावातील मासे व कमळ फुले लिलावाची लाखो रुपयाची रक्कम इतरत्र खर्च केले मात्र तलावाची स्वच्छ मात्र आज तागायत झाली नाही गावचे सौंदर्य असलेल्या या तलावाचे सौंदर्य कोमजले आहे तरी तलावाची घाणीच्या साम्राज्यातून सुटका नवीन ग्रामपंचायत प्रशासनाने तरी करावी अशी मागणी नागरिकांच्या मधून होत आहे ढोणेवाडी येथील नागरिकांना खर्चाचे पाणी व जनावरांना पाणी पिण्यासाठी व इतरत्र कामासाठी पाण्याची सोय व्हावी या दृष्टीने गेल्या अनेक वर्षापासून गावच्या मध्यभागी सर्वे नंबर चारशे शहाण्णवमध्ये दोन एकर नऊ गुंठे तलाव आहे या तलावामुळे गावच्या सौंदर्यामध्ये मोठी भर पडली आहे पण या तलावाच्या दुरुस्तीकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष झाले आहे या तलावातून मत्स्य उद्योग व कमळ माध्यमातून ग्रामपंचायतीला आर्थिक उत्पन्न मिळते पण या तलावाच्या सुशोभीकरणासाठी एक रुपयाही खर्च न करता ती रक्कम इतर कामासाठी खर्च केल्याने आज तलावाची भग्नावस्था झाली आहे तलावामध्ये गारवेल काटेरी झुडपे व इतर वनस्पतीचे साम्राज्य वाढून पाणी दुर्गंधीयुक्त बनले आहे अशा पाण्यातच महिला कपडे धुण्यासाठी जात आहेत तर जनावरांना हिरवे पाणी पिणे धोकादायक बनले आहे त्यामुळे गावचे सौंदर्य जपणारा हा तलावच घाणीच्या साम्राज्यात उभा राहिला आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या तलावाकडे लक्ष देऊन त्वरित तलावाची स्वच्छता करून लक्ष दिले पाहिजे तसेच गेल्या दहा वर्षामधील तलावातील कमळ फुले व मासे लिलावाचे पैसे गेले कुठे याची चौकशी काही सदस्य केले असतानाही त्यांना समर्पक उत्तर मिळाले नाहीत त्यामुळे त्यांची शहानिशा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया नागरिकांच्या मधून व्यक्त करण्यात येत आहे